आता बातमी नारायण राणे यांच्या संदर्भातली आहे. नारायण राणेंच्या मुंबईतल्या बंगल्याबाबत उद्या त्यांना नोटीस दिली जाऊ शकते. उद्या राणेंना MRTP 53 अंतर्गत ही नोटीस बजावली जाऊ शकते. 5व्या मजल्यावरील रिफ्युजी एरियात बांधकाम केल्याचं आजच्या पाहणीत स्पष्ट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मनश्री पाठक याबद्दल अधिक माहिती देतील. मनश्री काय नेमकं या पाहणीमध्ये समोर आलेलं आहे आणि उद्याच नोटीस येऊ शकते का? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्याची आज मुंबई महापालिकेच्या तपासणी पथकानं तपासणी केली होती. आजच्या या पाहणीनंतर उद्या नोटीस दिली जाण्याची शक्यता आहे. ही नोटीस MRTP 53 अंतर्गत बजावली जाईल. 5व्या मजल्यावर रेफ्युजी एरियामध्ये बांधकाम केल्याचं आजच्या पाहणीत स्पष्ट होत आहे. त्याच्यामुळे हे बांधकाम काही प्रमाणात अनधिकृत आहे असं सुद्धा स्पष्ट केलं जाऊ शकतं मुंबई महापालिकेकडनं. महापालिकेकडनं जो मंजूर केलेला आराखडा आहे त्याच्या व्यतिरिक्त बंगल्यातल्या अंतर्गत बांधकामात काही किरकोळ बदल झाल्याची माहिती मिळते. मात्र जर अशा किरकोळ म्हणजे थोड्या प्रमाणात जर नियमांचं उल्लंघन झालेलं असेल आणि अनधिकृत बांधकाम झालेलं असेल तर अशा वेळी MRTP 53 अंतर्गत नोटीस दिली जाते. या नोटीसीनंतर एक महिन्याच्या आत मुभा दिली जाते की ते अनधिकृत बांधकाम काढलं जावं आणि इमारत प्रस्ताव विभागाकडे दंड भरला जावा आणि शिल्लक FSI वापरून हे बांधकाम नियमित सुद्धा करून घेता येण्याची सोय असू शकते तशी तरतूद आहे. मात्र या संदर्भात आता महापालिका नेमकं काय पाऊल उचलते हे बघावं लागेल आणि कदाचित उद्या MRTP 53 अंतर्गत नारायण राणेंना नोटीसही दिली जाऊ शकेल. धन्यवाद मनश्री या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.